तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मिश्राम इनके विरोध में सभी पूर्व नगराध्यक्ष ने जिलाधिकारी को शिकायत की। तुमसर नगर पालिका के चांद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस ली गई, जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधानसभा युवक अध्यक्ष सुनील थोटे, कांग्रेस के शैलेश पटोरे, विक्रम लांचीवार, निशिकांत पेठे इत्यादि कार्यकर्तागण उपस्थित थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एवं कांग्रेस के पदाधिकारी ने प्रेस कॉन्फ्रेंस में आरोप लगाते हुए पत्रकारों से बताया कि इस पर उन्होंने पूर्व मुख्याधिकारी सिद्धार्थ मिश्राम पर भ्रष्टाचार का आरोप लगा है। उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए बताया कि किसी भी पद का मोह कैसा होना चाहिए, इसका जीता जागता उदाहरण देखना हो तो तुमसर में देखा जा सकता है। तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ मिश्राम अपनी सीट बचाने के लिए एड़ी चोटी का जोर लगा रहे हैं। यह हास्यास्पद है कि हमारे कुछ साथी पत्रकार अपने साथी पत्रकारों के साथ मिलकर पूर्व नगराध्यक्ष की फर्जी हस्ताक्षर का आरोप लगाते हुए मीडिया की आड़ में खबरें छाप रहे हैं। उन्हें शायद यह नहीं पता होगा कि तीनों पूर्व नगराध्यक्ष स्वयं जिला संयुक्त आयुक्त नगर प्रशासन करण कुमार चव्हाण के पास गए थे और तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ मिश्राम को लिखित शिकायत दी थी। इसके साथ ही पिछले दिनों तुमसर नगर परिषद के कुछ एनसीपी नगर सेवक और तुमसर मोहाड़ी विधानसभा के युवा अध्यक्ष भी भूख हड़ताल पर बैठे थे, और चूंकि भंडारा जिले के कलेक्टर का स्वयं 2 तारीख को स्थानांतरण हो गया था, इसलिए 12 तारीख को जिले के अधिकारियों और सभी पूर्व नगर सेवकों और स्वयं विधानसभा अध्यक्ष से मुलाकात करके नए कलेक्टर को एक ज्ञापन दिया गया। इस पूरे मामले को देखने के बाद करण कुमार चव्हाण ने तुरंत मुख्याधिकारी करिश्मा वैद्य को पत्र लिखकर तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मिश्राम के खिलाफ जांच करने को कहा और तुरंत रिपोर्ट सौंपने का निर्देश दिया। तत्कालीन प्रमुख सिद्धार्थ मिश्राम कुछ दिनों पहले तुमसर के मुख्य आयुक्त के रूप में कार्यरत थे और उनके पास जिला और आयुक्त नगर प्रशासन का अतिरिक्त प्रभार था। सिद्धार्थ मिश्राम के खिलाफ तुमसर और मोहाड़ी नगर परिषद के नागरिकों ने कलेक्टर से कई शिकायतें की थी, लेकिन चूंकि सिद्धार्थ मिश्राम खुद जिला सह आयुक्त मनपा प्रशासन के अधिकारी है, इसलिए उन्होंने अपनी जांच पर कोई ऑडिट नहीं बैठाया, इसलिए अब तक उन पर लगे सभी आरोप जस के तस थे। लेकिन अब नए अधिकारी कृष्ण कुमार चव्हाण के आने और सभी पूर्व महापौरों द्वारा सिद्धार्थ मिश्राम के खिलाफ की गई शिकायतों से अवगत होने के बाद चव्हाण ने तुरंत सिद्धार्थ मिश्राम पर जांच शुरू कर दी। अब सभी नागरिकों की नजर इस पर है कि तुमसर प्राचार्य करिश्मा वैद्य की पूछताछ में क्या निकलता है। मागील 2-2.5 वर्षापासून तुमसर नगर परिषद मध्ये नवीन मुख्याधिकारी म्हणून सिद्धार्थजी मिश्राम साहेब हे रुजू झाले होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये तुमसर नगर परिषदमध्ये असे काही कोटींचे रुपयांचा भ्रष्टाचार त्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे आम्ही लोकांनी अनेक निवेदन जिल्हाधिकारीला दिले होते, नागपूरला दिले होते, आयुक्त कार्यालयाला, मुंबईपर्यंत आपण मुख्यमंत्र्याला यांची कंप्लेंट केले होते, पण आजपर्यंत आमच्या निवेदनावर एक पण चौकशी गठित झालेली नव्हती। त्याच्यामागील कारण हा होता का जे मुख्याधिकारी आहेत मिश्राम साहेब तेच भंडाऱ्याला DPO पण त्यांच्याकडे चार्ज होता, त्यांच्याचकडे मोहाळी नगर पंचायतचा पण चार्ज होता। या आमच्या कंप्लेंटमध्ये मोहाळी नगर परिषदमध्ये पण 300 रुपयांच्या भ्रष्टाचाराचे तक्रार होती। आम्हाला आता मागे 2 तारखेला असा माहीत पडला त्या तुमसर नगर परिषदमध्ये नवीन मुख्याधिकारीची नियुक्ती झाली आहे आणि मेश्राम साहेब यांची बदली कुठेतरी झालेली आहे, त्या विषयावर आम्ही भंडारा जिल्हाधिकारी साहेबांना विडाल गेलो। तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं का तिथं पण जिल्हाधिकारी साहेब त्यांची पण बदली होऊन नवीन जिल्हाधिकारी साहेब तिथं जॉईन झाले। आम्ही 12 तारखेला निवेदन घेऊन गेलो, त्यांना सांगितलं की आम्ही मागील 2-2.5 वर्षापासून कंटिन्यू निवेदन देत आहो, आमरण उपोषण केलो, सर्व केलो, पर आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता 2 दिवसांमध्ये आपले BDO म्हणून DPO म्हणून करण चव्हाण साहेब हे जॉईन होत आहेत, त्यांना मी हे रिमार्क पाठवते, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा। आम्ही आता 2 दिवसाच्या अगोदर तुमसर शहरातले सर्व पक्षातले माजी नगराध्यक्ष यांच्याशी संवाद साधून त्यांची साईन घेऊन आम्ही तो अहवाल घेऊन 2 दिवस माजी नगराध्यक्ष आमच्यासोबत आले होते, करण चव्हाण साहेब यांची मुलाखत घेतली आणि त्यांना आम्ही समजून सांगितलं सर्व प्रकरण। त्यांना वाटलं कुठंतरी 1400 रुपयाचा भ्रष्टाचार तुमसर शहरामध्ये होत आहे, तर त्यांनी ताबडतोब एक माझ्या नावाने आणि एक प्रदीपजी पडोळे साहेब यांच्या नावाने अहवाल काढला आहे। त्यांनी सांगितलं तुमसर नगर परिषदला
त्या या प्रकारांवर ताबडतोब चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर करावे. आमच्याकडे असे भरपूर पुरावे आहेत, त्या पुराव्याच्या आधारात बोलत आहे. जसे माझ्या प्रभागामध्ये एक नाली, त्या नालीचा एस्टिमेट आहे 788,000 रुपयाचा आणि नगर परिषदेनं त्याचं बिल काढलं आहे 1,70,000 रुपयाचं. असे अनेको भ्रष्टाचार आम्हाला लक्षात आले. जसे माझ्या प्रभागामध्ये सरकारी जमीन विकण्याचा प्रकार पण समोर आला, त्या जमिनीवर नगर परिषद तुमसर हे बोर्ड लावते का हे नगर परिषदची जागा आहे आणि तेच जमीन सिद्धार्थजी मेश्राम साहेब आपल्या अधिकाऱ्यांना, ज्यांना तो अधिकार बी नसल्यामुळे त्यांनी हेरिंग ठेवून सन्यानी त्या जमिनीची परमिशन देत आहेत. शासनाकडून आम्हाला हेच मान्य आहे, जेवढे बी हे माझे तुमसर सऱ्यातले जेवढे बी कंप्लेंट आहेत त्याचे सर्व पक्षाचे, त्या पक्षावर तक्रारीवर सरकारने याच्यावर निराकरण करावा आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा. NBC News के लिए भंडारा से प्रतिनिधि की रिपोर्ट.